आणि आता बातमी चॉकलेटची. चॉकलेटची खरी चव काय असते ती अजून भारतीयांनी चाखलीच नाही असा दावा केला आहे चॉकलेट काउन्सिलनं. खरं चॉकलेट भारतीयांना खायला मिळावं यासाठी आता हे चॉकलेट काउन्सिल प्रयत्न करणार आहे. चॉकलेट हे तसं सगळ्यांनाच प्रेमात पाडणार. हे चॉकलेट आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असल्याचा दावा केलाय पुण्यातल्या चॉकलेट काउन्सिलनं. भारतीयांनी खऱ्या चॉकलेटची चव चाखलीच नसल्याचाही या काउन्सिलचा दावा आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या सगळ्याच ब्रँडेड चॉकलेट कँडीज आणि टॉफीज मध्ये केवळ 8-15% चॉकलेट वापरलं जातं. ह्या चॉकलेटमध्ये साखर, मिल्क कंपाऊंड आणि डालडा ह्या घटकांचा वापर जास्त असल्याचं काउन्सिलचं म्हणणं आहे. चॉकलेटपैकी 60% तरी कोको हा किंवा ककाओ हा त्याचा एलिमेंट हवा आहे, इंग्रेडियंट मेजर हवा आहे. ज्याच्यामध्ये कोको बटरही चालेल, कोको सॉलिड्सही चालतील किंवा कोको पावडर, हे जेव्हा एकत्र येतील आणि मग त्याच्यामध्ये शुगर थोडीशी एक्सटर्नल ॲड होईल त्या प्रोडक्टला आपण म्हणू शकतो तो उत्तम प्रकारचं चॉकलेट आहे. ज्या चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण 60%-हून जास्त असेल तेच खरं चॉकलेट असतं. जगातल्या कमी देशांमध्ये अशा चॉकलेटची निर्मिती होते. त्यामुळेच चॉकलेटची खरी चव भारतीयांपर्यंत पोहोचावी आणि लोकांमध्ये चॉकलेट विषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी पुण्यात इंटरनॅशनल चॉकलेट रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. चॉकलेट विषयी संशोधन आणि जनजागृती करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. चॉकलेटचं जे प्रमाण आहे म्हणजे कोकोचं जे प्रमाण आहे दॅट इज इवन 7% to 15%, नॉट मोर दॅन दॅट. मग ॲक्च्युली मग रेस्ट ऑफ द मटेरियल काय, तर रेस्ट ऑफ द मटेरियल इज ऑल ऑइल्स. हे ऑइल्स आणि या सगळ्या गोष्टी हा अतिशय हेल्थसाठी घातक आहेत. जगातल्या महायुद्धांमध्ये सैनिकांना चॉकलेट एनर्जी म्हणून दिलं जायचं. 17व्या शतकात चॉकलेट भारतात आलं. आता भारतीयांना खऱ्या चॉकलेटची चव चाखता यावी यासाठी चॉकलेट काउन्सिल प्रयत्न करणार आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.